हॅलो गाईज, ऑल इंडियन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहितीच असेल आज उरण रेल्वे लाईन चालू होते आणि त्याचं इनॉग्रेशन आहे. तर चला बघूया, मी आता तिकडे चाललो. तुम्हाला लवकरच व्हिडिओ शूट करून दाखवेल, तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा. श्री संदीप नायक जी मान्य विधायक, श्री संदीप नायक जी मान्य विधायक, श्री मनोहर भोले जी मान्य विधायक, शिलान्यास एवं शुभारंभ होने जा रहा है. मुंबई की उपनगरीय प्रणाली मुंबई शहर की जीवन रेखा के नाम से जानी जाती है. 273 प्लेटफॉर्म पर प्लेटफॉर्म की ऊंचाई बढ़ाना, 30 स्टेशनों पर 41 एस्केलेटर, 6 स्टेशनों पर 10 लिफ्ट, 6 स्टेशनों पर नए शौचालय, 77 स्टेशनों पर 318 नए एटीवीएम, 10 स्टेशनों पर आईपी आधारित उपनगरीय ट्रेन इंडिकेटर, 6 स्टेशनों पर 236 सीसीटीवी कैमरे, देवंडी और नावरे रोड स्टेशनों पर 2 नए बुकिंग कार्यालय, सानपाड़ा ईएमयू कार शेड में 1 मेगावाट सौर ऊर्जा संयंत्र का लोकार्पण भी आज होने जा रहा है. मुंबई उपनगरीय प्रणाली में 2 नए स्टेशन उमरमाली तथा थानसिट का भी आज भूमि पूजन होने जा रहा है. एक बार सुने, मैं आप सभी का स्वागत करता हूं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. मैं अनुरोध करता हूं श्री लोकेश चंद्र जी मैनेजिंग डायरेक्टर सिडको से कि वे हमें संबोधित करें. श्री लोकेश चंद्र जी. सिडको आणि मध्य रेल विभागाच्या संयुक्त विद्वानाने आयोजित आजच्या या नेरुळ उरण रेल्वे टप्पा 1 गठन समारंभास उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय रेल्वे बोर्डचा मंत्री भारत सरकार श्री पियुष गोयल जी, माननीय मंत्री केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री भारत सरकार श्री अनंत गीते जी, माननीय केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण.
इनॉग्रेशन बघून आलो, व्हिडिओ शूट केला, ट्रेनमधले व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळाले. तर आज त्यांनी फक्त एकच ट्रेन चालू केलेली, उद्यापासून ते रेग्युलर चालू होतील आणि हो तुम्हाला सर्वांना तुमचा प्रवास सुखकर होईल या रेल्वे लाईनमुळे. सो ऑल द बेस्ट आणि नक्की ट्रेनने प्रवास करा. तिकीट काढून असेल की विना तिकीट प्रवास करणे हा एक सामाजिक गुन्हा आणि एक दंडनीय अपराध आहे. आणि हो, प्रवास करताना गाडीचे पायदान आणि फलाट्यामधल्या अंतरावर जरूर लक्ष ठेवा. भेटू आपल्याला.